घड्याळ घ्यायला स्लीपर ना हाफ चड्डीवर आलोय बघा. साशा नमस्कार मित्रांनो, मी आहे त्यांना कल्पेश पाटील. तर मित्रांनो, आज माझा वाढदिवस आहे, तर मी आज सकाळी ब्लॉगिंग चालू केले. आणि मंडळी, आता मी कॉलेजला चाललो आहे, कारण की एवढा दिवस ब्लॉग का नव्हता आहेत. माझे असाइनमेंट दिलेत, खूपच असाइनमेंट दिलेत, आणि अभ्यासाचा खूप लोड आहे माझ्यावर. तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. तर मंडळी, फायनली आता कॉलेजला पोहोचलो आहे आम्ही, आणि आज विकास दादाची रिक्षा नव्हती म्हणून आम्ही आज थोडंफार लेटच पोहोचलो आहे. आणि आज बघा कोण कोण आहे. जय आहे आणि दुसरा जय आहे, आणि आपली आरती मंडळी आता आतमध्ये जायला निघाले गेले. तिकडे आपला दीपक आहे. तर चला जाऊया कॉलेजच्या. A few minutes later. तर मंडळी, मी आता लेक्चर बसणार आहे. खूप दिवसानंतरच लेक्चर बसणार आहे, कारण की आम्ही एवढे दिवस चला असाइनमेंटच कम्प्लीट करत बसलेलो. आपल्याला असाइनमेंट पण सबमिट करायचे आहे, त्यामुळे आपण लेक्चर बसतोय आज. चला लेक्चर बसूया. कुठल्या क्लासमध्ये लेक्चर बीमध्ये? तुषार बोलते काय डी डिव्हिजन मध्ये आमचं लेक्चर चालू आहे. काय यालाच माहित नाही क्लासमध्ये लेक्चर चालू आहे. आता आम्ही आलोय ए क्लास मध्ये. ए डिव्हिजन आहे ना, हे ओपन आहे. बी डिव्हिजन आहे, बी डिव्हिजन आहे. बी डिव्हिजन मध्ये आलोय. बी डिव्हिजन मध्ये आमचं लेक्चर चालू आहे. तुझ्यात चालू आहे अजून. तुमचं लेक्चर बसायचं का नाही? पण मी बसणार आहे, याला पण घेऊन जाणार आहे. मंडळी, आम्ही आता लेक्चर मध्ये बसलेलो सगळेजण, पण आता प्रॉक्सी लेक्चर आहे. आता स्टुडंट बोलले, सी आर बोलला आम्हाला, प्रॉक्सी लेक्चर आहे. त्याच्यामुळे आम्ही आता चाललोय सगळेजण असाइनमेंट सबमिट करायसाठी. म्हणजे माझंच असाइनमेंट सबमिट करायचं आहे. सगळ्यांचं असाइनमेंट सबमिट झालेलं आहे. मी असाइनमेंट सबमिट का नाही केलं माहिती आहे मित्रांनो? तुम्हाला असाइनमेंट दाखवायचं होतं म्हणून. जायला पण माहिती आहे ती, कारण की मी कालच असाइनमेंट सबमिट करणार होतो. तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी थांबलो. चला बघा. पिऊन आला, पिऊन. सगळेजण शांत झाले. ओ बाई साहेब, डॉन डॉन, अभिनवचा डॉन. पिऊन आले सर. इकडे अभिनवला ना, सरला कोण घाबरत नाही, पण मुलाला जास्त घाबरत, कारण की पिऊन आय डी जप्त करतो. आणि आमचे अभिनवचे पिऊन खूपच स्ट्रिक्ट आहे. मंडळी, हा बघा माझा असाइनमेंट. आणि मित्रमंडळींची लाईन बघा किती लागले, किती जण आहेत बघा. आणि मला आता लाईनीत उभं राहायला लागेल. आणि आपला असाइनमेंट बघा, खूप छान असा असाइनमेंट. मी तुम्हाला दाखवायचा होता म्हणून मी अजूनपर्यंत असाइनमेंट सबमिट नाही केला. बघा आता लाईनीत उभं राहायला लागेल. 5 minutes later. तर मंडळी, आमचा आज कॉलेजमधून निघायचा लवकरच प्लॅन आहे. आपण 9:30 निघणार काल तिकडं. आणि आता मी असाइनमेंट पण माझा सबमिट केलेला आहे. खूप छान असा असाइनमेंट होता, खूप मेहनत लागली करायला, आणि त्याच्यामुळे आपले ब्लॉग्स पण होते. तर आपला असाइनमेंट सबमिट झालेला आहे, आणि थोडंफार आपलं टेन्शन पण कमी झालेलं आहे. असाइनमेंटचं खूपच टेन्शन होतं. तुझं असाइनमेंट सबमिट झालं का तुझ्या? झाला, माझं झालं. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. तर आता नाश्ता करायचा आहे. भूक खूप लागली, सकाळपासून चहा पण नाही पिला. तर आपण पहिला नाश्ता करून घेणार आहोत. खूप छान असा भूक खूप लागली. चला. तर मंडळी, हे बघा 12th पेपर चालू आहेत म्हणून तिकडे गर्दी असते हर टायमाला. म्हणजे आता पेपर चालू आहेत तेव्हाच असते गर्दी. आणि आता मी नाश्ता पण घेतला आहे, कारण जय बाहेर आलेला 2 मिनटं. त्यासाठी मी पण बाहेर आलो. पाहू शकता तुम्ही किती गर्दी लागली बघा. तर मंडळी, हे बघा समोसा पाव. इकडे पण समोसा पाव, आणि तिकडे पकोडा पाव. इकडे पकोडा पाव, इकडे पकोडा पाव. एन्जॉय करतोय मस्तपैकी नाश्ता. जय नाश्ता नाही स्मूदी. डपकन पार्टी भेटणार आहे तेव्हा काय खात नाही. पोट खाली ठेवायला पाहिजे ना. डपकवाली काय आली? रायगाव. रायगाव. फायनली आता नाश्ता झालाय, आणि आम्ही आता निघालोय 12th जायसाठी. तर आता 12th आईचं आपण दर्शन घेणार आहोत. खूप छान असं. आणि इकडे आपला अभिदादा आहे. अभिदादा, चला जाऊया. 5 minutes later. तर मंडळी, आता आपण आहोत गोल्डन नेस्टच्या इकडे. आणि तुम्ही पाहू शकता इकडे गर्दी खूप दिसते, कारण की इकडे काल रात्रीचीच गोष्ट आहे. काल रात्री इकडे खूपच आग लागलेली. तर बघा. आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या तुम्हाला खूप दिसत असतील बघा. इकडे सगळी माणसं बाहेर आली. असं वाटते का सगळ्यांचं झोपलीच नाही रात्रीपासून. पोलीस बंदोबस्त पण खूपच लागले बघा. Sorry, yeah. Sorry, sorry.
तर मंडळी थोडाफार टाइमपास तर झाला, पण आता फायनली आपण धारावी आईच्या मंदिराजवळ पोचलो आणि मंदिराचं काम तर चालूच आहे. मला माहिती आहे मी नवरात्री पण दाखवलेलं, मध्येच आलेलो मी. चला आता दर्शन करूया. हे बघा मित्रांनो, खूप छान प्रकारे मंदिराचं काम चालू आहे. आणि बघा आपली आई मावळी, बघा धारावी माते की जय. A few minutes later. तर मंडळी आमचं दर्शन खूप छान प्रकारे झालं. आणि बघा इकडे आता 13वीची मुलं, बघा हे सेकंड इयरचा मुलगा आहे, बघा 13वीची मुलं पाळण्यावर बघा काय करतात. अरे बाई तुटला तर छोट्या मुलांचं वाट लागेल. जस्ट 40 बघा खूप छान. तर मंडळी आता धारावीवरून आलोय आणि आल्याला जेवायलाच बसलो डायरेक्ट. बघा जेवणावरच तावा मारला डायरेक्ट, कारण खूपच भूक लागली मित्रांनो. सकाळपासून नाश्ता केलाय, आपण तुमच्यासोबतच नाश्ता केलाय आणि खूपच भूक लागली तुम्हाला. मी आता जेवण भेटतो, खूप छान असं जेवण आहे. बघा पापड आहे, भात आहे आणि शिंगदाण्याची आमटी केली खूप छान अशी. चला मला जेवण भेटतो. तर मंडळी जेवण खूप छान होतं. आणि मंडळी तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं, बघ मी आता जिमलाच चाललेलो आहे बघा, रेडी झालो आहे स्कूल. आणि मी आता झाडं बघितली म्हणून मला काहीतरी आठवलं आहे. बघा हे जास्वंदीचं झाड असतं, तुम्हाला मोठं झालं बघा खूप. हे मी झाड 3 वर्ष अगोदर लावलेलं माझ्या बर्थडेच्याच दिवशी. आणि इकडे पण तुम्हाला दिसते जास्वंदीचं झाड, हे 2 वर्ष अगोदर लावलेलं, ते पण खूप मोठं झालं. आणि हे बघा हे गेल्या वर्षीच लावलेलं, ही कुठली तरी वेगळीच ब्रीड आहे, तुम्ही पाहू शकता जास्वंदीचंच झाड आहे. तर आज आपण पण झाड लावणार. मी बर्थडेच्या दिवशी माझ्या प्लांटेशन करतो, एक झाड लावतो असं. हे मी माझ्या बर्थडेच्या दिवशी नाही लावलं, पण 3 वर्ष अगोदरपासून एक झाड लावत आलो मी माझ्या बर्थडेच्या दिवशी. तर आज पण आपण झाड लावणार आहे, तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे. आणि मी आता जिमला चाललो आहे, तर तुम्हाला जिमची मजा मस्ती माहितीच आहे. काय पण असो आपली जिम मिस नाही झालं पाहिजे. बड्डे असो काय पण असो, फेस्टिवल असो, फेस्टिवलच्या दिवशी थोडं ॲडजस्ट करून घेतो आपण, पण जिम मिस नाही झाली पाहिजे. थोडं कन्फर्म करतो बस. फुलं बघा किती आले, कले आले, तर थोड्याच वेळात फुलं येते. चला तुम्हाला मी आता डायरेक्ट जिम मध्ये भेटतो. 5 minutes later. तर मंडळी तिकडे छोटी मंडळी खेळत होती मराठी मीडियमची, आणि मी जास्त जवळ नाही गेलो, कारण की स्टुडंट्सला भेटणं अलाउड नाही आहे असं कोणला पण, त्यामुळे मी जवळ नाही गेलो सेफ्टी पर्पजसाठी. तर आता जिममध्ये पण पोचलोय आणि त्यांनी जोरात विश पण केलं तन्मय पाटील ब्लॉग हॅपी बर्थडे म्हणून. तो मी शूट करू नाही शकलो, पण हा मी त्यांना ब्लॉगमध्ये घेऊ शकलो. आणि मंडळी मी आता जिममध्ये पोचलेलो आहे फायनली. तर मंडळी बघा जोगद आहे आणि आदेश आहे, अजून दुसरी मंडळी आपली येते. गाणी बंद केले तुम्ही 2 मिनिटासाठी, कारण की कॉपीराइटचा इशू होऊ शकतो. बघा हॅड लागली आता. मंडळी दीपक आत्ता आलाय. दीपक एक टाइम आहे आणि जय चंडिकाची टीचर आहे आपली, खूप छान आहे. आमचं रायगावला छान असं ग्रुप आहे जय चंडिका. तो ना ब्लॉग मध्ये यायला खूप लासलो मित्रांनो, कॅमेरा शाय पर्सन आहे तो. मित्रांनो आज सगळ्या चुक्या माफ आहेत आपल्यासाठी, कारण की आपला बर्थडे आहे आज, बरोबर ना? तर झुमिंग करून पण दाखवू शकतो आपण आज काही पण. One hour later. तर मंडळी मी आता जिम वरून डायरेक्ट मुर्द्याला आलोय. खूप छान अशी नर्सरी आहे मुर्द्याला, म्हणजे मुर्दा खाडीला नर्सरी आहे खूप छान अशी. तर आपण इकडून आता येल्लो रोज येणार आहोत खूप छान असं, आणि त्याचं प्लांटेशन करणार आहोत. आणि मंडळी सनसेट व्हायच्या अगोदर आपल्याला रोज यायला लागेल आणि प्लांटेशन करायला लागेल. खूपच लेट झाले वाटते, 6 वाजले जाता आणि मी खूपच लेट झालो आहे. प्लांटेशन करायचं आपल्याला थोडाफार, त्यासाठी येल्लो रोज यूज करायला लागेल आपल्याला. चलो. तर मंडळी हे बघा मी छोट्यांमध्ये येल्लो रोज घेतले खूप छान असं, याचं आपण प्लांटेशन करणार आहोत. मोठं रोजचं नव्हतं येल्लोमध्ये, तर मी हे बघा छोट्यामध्ये घेतलं, खूप छान असे रोज पण आले त्याला 2. आपण याचं प्लांटेशन करणार आहोत. A few minutes later.
तर मंडळी मी आता मुर्वेवरून घरी आलो आणि बघा आपली मित्रमंडळी आले इकडे इकडे एक बिझी आहे आणि पार्टी बिल्टी काय भेटणार नाही घराचा सिस्टीम भारतीय जनता पार्टी पार्टी बिल्टी काय भेटणार नाही आणि मंडळी मी तुम्हाला ट्रॅव्हलिंग नाही दाखवत कारण की तुमचा टाइमपास नाही झाला पाहिजे आणि तुमचा टाइमपास झालेला मला ही गोष्ट पटत नाही तर चला आपण आता प्लांटेशन करूया खूप छान असं काय बरोबर ना आणि मंडळी आपले जेव्हा 10,000 सबस्क्रायबर होतील म्हणजे जेव्हा होतील तेव्हा होतील पण जेव्हा 10,000 आपले सबस्क्रायबर झाले तर आपण या प्लांटेशनचं गिव्ह अवे करणार आहोत लवकरच म्हणजे कसं माहित आहे ध्रुते नेसली मायरची साडी म्हणजे आम्ही याच्यात पूर्ण मेहनत करू पूर्ण ग्रोथ करून आणि हेच ग्रोथ केलेलं प्लान तुम्हाला गिव्ह अवे करणार आहोत तर मेहनत आमची फल तुमचं हां तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला हा पूर्ण सेटअप आम्ही जत्रेमध्ये लावलेला आणि तो अजूनपर्यंत असा जर खूप छान प्रकारे सेटअप आहे मी मी विशालने लावलेला याचा पूर्ण श्रेय गांडूळला जातो कारण की गांडूळ खत आणि पूर्ण आमचं ग्रीनरी नर्सरी खूप छान अशी नर्सरी बालवाडी तर मंडळी फायनली आपलं प्लांट सेटअप झालेलं आणि मला सांगितलं जाईल मी टार्गेट होईल तेव्हा होईल असं मी बोलत नाही का मला आजच्या आज पाहिजे नाही असं काय नाही होतील तेव्हा होतील तेव्हा आपण प्लांटेशन म्हणजेच आपलं येलो रोजचं प्लांटेशन आहे ते आपण गिव्ह अवे करणार आहोत 5 minutes later सर मंडळी प्लांटेशन झालेलं आहे आणि बघा यांचं शुभमंगल बोलू दे मला सर मंडळी तर मंडळी मी बामनगर वरून मॅक्सिस जवळ कसं आलो तर मंडळी मला अजूनपर्यंत भरोसा नाही बसत मला आता कदम मामा भेटला तो बोलला तर मग तुला कुठला स्मार्ट वॉच चॉईस करायचा चूज करायचा तो चूज कर डायरेक्ट मला इकडे झालं बघा सॅमसंगचं दुकान आहे ऑफिशियली तर मला तिकडे सांगायचं बोलते तर तुला कुठला फोन चूज करायचा तो चूज कर तुझ्या मामाकडून तुला गिफ्ट आहे म्हणजे निलेश मामाकडून गिफ्ट आहे आता मी हे बघा ये वॉच सिलेक्ट केले फायर बोल्टचं मी मी मला अजूनपर्यंत भरोसा नाही बसला मी हसतोय त्या गाणं उलट डायरेक्ट आलाय घे मग घे पाहिजे तू कर एक्सपेक्ट नाही मामा माझ्या प्यार भांजे को गिफ्ट कितना बडा गिफ्ट दिया चलो तर मी चॉईस केले आणि आता घेऊन चालू आहे बघा इकडे पण ब्लॉगिंग चालू आहे तर मंडळी हे बघा हे 6,000 घड्याळ पहिला मी चॉईस बदललेली आहे मला आता हेच घड्याळ पाहिजे मामाला सांगतो का चॉईस बदल मला हेच घड्याळ पाहिजे पण नको मी अजूनपर्यंत मला अजूनपर्यंत बोलतो घड्याळ बघा इकडे आता बिलिंगला चालले घड्याळ तरी पण मला अजूनपर्यंत विश्वास नाही भेटत मी शॉक झालं इकडे बसून खरं आहे खरं आहे मामाचं प्रेम आहे हे बघा मित्रांनो घड्याळ घ्यायला स्लीपर ना हाफ चड्डीवर आलोय बघा कोण बोलेल का मी बर्थडे वर मी जिमवरून जिमवरून मी प्लांटेशन घ्यायला घेतलं आणि तसंच मी बामनगर चाललो फ्रेश पण बोललो आणि स्मार्ट वॉच तर म्हणजे आता आमचे मामासाहेब पण आले ते बघून घड्याळ तर चॉईस केले मी तर बघूया तर मंडळी आता मामासाहेब आले आणि गेमच बदलून टाकला आता दुसरा घड्याळ घेतला हवे बघा कदम शेठ आता घड्याळ आपल्या अशा हातात घेऊन बसलेत आणि मामासाहेब यांनी आता पेमेंट पण केलेलं आहे आणि घड्याळ पण हवेला आहे मला अजूनपर्यंत अरे पेमेंट झाला अजून काय पाटील हे बघा मित्रांनो फायनली आपल्याजवळ घड्याळ आलेलं आहे मामासाहेबाकडून मामासाहेब पाठीमागे बघा तर घरी आपल्या ब्लॉग मध्ये हाय तर करा पब्लिकला एकच वादा आपला मामा दादा A few minutes later तर मंडळी आता मामाने घरी सोडलं आणि
आता रायची मित्रमंडळी आले केक कटिंग करायसाठी, तर त्यांना पण बोलवायचं. सगळी जण ज्याच्या घरी थांबले आता मी वॉच ठेवतोय, कारण की नंतर आपल्याला अनबॉक्सिंग पण करायचं आहे. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, जरा फ्रेश होतोय, तयारी वगैरे करतोय केक कटिंगसाठी. तुम्हाला भेटतो. तर मंडळी मी फायनली आता रेडी झालोय आणि रायच्या मित्रमंडळींची वाट पाहतोय. इकडे बघा आपली छोटा मंडळी आले. बघा यो काऊ बोलत नाही माझा भाऊ भाऊच आहे गणेश पाडी, कधीच बोलत नाही. पण लाईक शेअर सबस्क्राईब बोललाय, सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. 5 minutes later. तर मित्रांनो आता रायचे मित्रमंडळी आले तुम्ही पाहू शकता, आणि आपला यो कॅमेरा शाय पर्सन म्हणजे दीपक. तर मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो की बघा हसन बघा कशी एकदम एकदम लास्टात सगळी झालं कॅमेरे फेस नाही करते शर्मा. आपला ट्रेनर आमचे कोच सत्तू पॉवर. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे सिल्वर ट्रे बटन कट करला. ब्लेस यू बोला तुमच्या बड्डेला मी आनंदतो ना आडवा केंडी. A few minutes later. तर मंडळी आता मी मामाकडे चाललोय, कारण की मामाकडे केक कटिंग करायचं आहे. आणि बघा आलो केक कापून आलो, आता आम्ही केक कापून आलो. त्याची प्रोडक्शन वाली त्याची वाट बघते, प्रोडक्शन वाली इकडे वाट बघतात माझे. आणि मंडळी आपण ते घडल्याचं अनबॉक्सिंग इकडेच करणार आहोत. आणि तू येतोच गोटी सोडा प्यायला, नाही राईला जाणार आहोत आपण गोटी सोडा प्यायसाठी. तिकडे खूप धमाल मस्त म्हणजे नाचून असा गोटी सोडा बनवला जातो खूप छान असा. तर आपण तिकडे पण जाणार होतो, ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहायचं तुम्हाला. इकडे आपल्याला ना प्रोडक्शन वाली मंडळी भेटले, हे बघा 20 रुपये दिले. हे आपलं 16 रुपये उधारी फिटलं ना, 25 ची शेवपुरी खाली ना. पण तू नरतो तर कला प्रोडक्शन ला पैसा लावा, ऍक्टिंग करायला पैसा लावा लागते. ऍक्टिंग मध्ये बरोबर ना, बरोबर बरोबर. तर मंडळी इकडे आपला केक बघा, आपला फोटो आहे एकदम छावा फोटो. आणि बघा मामा साहेब आणि शेठ आपले पाहू शकता एकदम बारीक केक टिप टॉप. डायमंड बटन भेटले, डायमंड प्ले बटन बघा. मित्रमंडळी आता फायनली टाइम झालाय आपला अनबॉक्सिंग करायचं. तुम्हाला आज फीचर पण सांगणार आहे. तन्मय अनबॉक्सिंगचं चॅनल नवीन खोललेलं आहे, पाहू शकता. नाही आपलं ब्लॉगिंगचं चॅनल आहे ना, तुम्हाला वाटेल का अनबॉक्सिंगचं चॅनल आहे. चला आता अनबॉक्स करूया फटाफट. अभी टिक करके देता हूँ. ये ऐसा होता है हमारा फायरबॉल का वॉच. फायरबॉल का वॉच मतलब मस्त होता है, तुम देख सकते हो. इतनी खुशी खरं सांगतो मला, मला वाटलं पण नव्हतं घेऊ. मला कामासाठी घेऊन चाललाय दादा. दादा कदम शीट ना, तेवढंच माझे मामासाहेब आले आणि मामासाहेबांनी मस्त पैकी असं गिफ्ट दिले, फायरबोल्टचं वॉच खूप छान असं. आणि या गोष्टीसाठी मी खूपच वेट केले मित्रांनो, आणि ते आज मी हातात घेतोय. आपलं फायरबोल्टचं न्यू फीचर वालं वॉच म्हणजेच अरे कोण त्यापच आपण काम पच्ची. ओ बच्ची टिच्ची ग्रिग डिडिस. ओ ये अनबॉक्सिंग भारी वॉच आहे बघा. तर मंडळी आता बघा आपल्या प्रोडक्शन वाल्यांनी खूप छान असा केक आणलाय, नेपाळी 2000 खूप छान असा केक आहे, खूप भारी केक आहे. चला आता केक कटिंग करूया मस्त पैकी. आता मी खाली बसलोय केक कटिंग करायसाठी. आणि आपली मित्र मंडळी कुठे गेली, गेली का? कोणी दिसत बघा, तिकडे सगळी जण बसलेत झोपले.
नाहीतर सगळी जण अशी गोल गोल होती. तो सब मी बटेगा टेन्शन मत लो. भजन भजन मी ते आता आईस रे आईस रे. बघा आता पाईप वाला दादा पण आलाय आपला. हे बघा हे बघा आपला पाईप वाला दादा या रे. केक कापले या केक कापले या रे. आपली मित्र मंडळी आली. केक कटेगा तो सब में बटेगा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डियर दिवाळी. हॅपी बर्थडे टू यू. दोन हजारचं 200 राहिलं. हॅपी बर्थडे टू यू. मंडळी आपल्याला प्रोडक्शन वाल्याकडून मस्तपैकी सायकल गिफ्ट मध्ये आले. हे बघा हे चेहऱ्याला नको लावू. घर समोर डू नॉट वेस्ट फूड. अरे सायकल. 5 minutes later. तर मंडळी आता आपण मस्तपैकी बामन नगरात प्रोडक्शनचा केक कापला खूप छान असा. आता आपण चालू राहिला कारण की तुम्हाला दाखवायचं होता गोटी सोडा डान्स. तर बघणार आपण तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहू. दुसरं काय नाही आणि आपल्याला आता जसमीत सोडणार आहे ना इकडे. आपल्याला तन्मय भेटलाय. चलो चला राहायला जाऊ. तर मंडळी फायनली आता राहायची मंडळी भेटलेली आहे गणपती बाप्पा. तर मंडळी अर्धी मुलं इकडे कॅमेरा शाय पर्सन आहेत. बघा कॅमेरा समोर आणि मंडळी आपण आता गोटी सोडा पेला चाललोय. ए फ्यू मिनिट्स लेटर. दगिन 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 गोटी सोडा. सोडा दे ब्लूबेरी. ओके ओके बमलेरी. अरे सोडा दे पहिले. इकडे लव बर्ड्स आहेत बघा आणि इकडे एकदम अग्रेसिव्ह कुत्रा आहे छोटाच बघा. आणि मी आता गावाचा मस्तपैकी गोटी सोडा घेतलाय. खूप भारी लागतो गावाचा गोटी सोडा. आणि आपला इकडे बमलेरी माणूस. बमलेरी माणूस. ये बमलेरी. हे भाई साधारण तुम्ही इकडे व्हिजिट करू शकता. मुर्द्यालाच आहे. तुम्ही येऊ शकता इकडे. मित्र मंडळी सबस्क्राइब युअर डिसलाइक युअर दिस नाव एन्जॉय सॅफ एव्हरीथिंग गोन बी युअर लाइक दिस. ओह ये बडे लाइक वेट. ओह टा टा बाय बाय सी यू सून. तर मित्रांनो हे बघा राहायची मित्रमंडळी आता घरी चालली आणि मी पण आता इकडूनच रिक्षा करतोय कारण की घरी केक कटिंग करायचंय परत. चला. ए फ्यू मिनिट्स लेटर. तर मंडळी फायनली घरी पोहोचलो. खूपच धावत तर नाही बोलणार पण आलो रिक्षाने आलो आणि आपली फॅमिली आहे पूर्ण आतमध्ये बसली. बघा पूर्ण फॅमिली बसली आतमध्ये. दोन शेंडेवाली परिताई साहेबवाले. परिताई साहेब इकडे बघ फोनवर लागले छोटी मंडळी. युट्यूब वाला केक. आज युट्यूब वाले केक खूपच बघायला भेटतात.
5 minutes later. तर मंडळी आता सर्व पाहुणे मंडळी घरी गेली आणि मी आता एकटाच आहे हॉलमध्ये. मी आता ब्लॉग एंड करण्यासाठी एकटाच आहे हॉलमध्ये आणि मंडळी आजचा दिवस बोललो ना खूप छान असा दिवस गेला, खूप भारी दिवस गेला. आणि मंडळी पण मी एक कारण देत नाही मंडळी, पण मी खरं चालू आज मला मेन्शन बॅक द्यायला इंस्टाग्रामवर स्टोरी मेन्शन बॅक द्यायला मला खूप कंटाळा आला आज. तर कोणला मी मेन्शन बॅक दिला नसेल तर माझ्याकडून माफी मागतो मी. तर ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो, मी थँक्यू सगळ्यांना बोललो आहे पण माझ्याकडून कोणची तरी स्टोरी मिस झाली असेल तर माफी मागतोय. ही गोष्ट माफी मागायची पण नाही मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे. पण या गोष्टीवरून पण काही लोक रागवतात, नंतर बोलतील का तर महिलांना आता खूप ॲटिट्यूड चाललाय. तसं नाही मित्रांनो, मी पूर्ण दिवस ब्लॉगिंग करत होतो आज. तुम्ही पण पाहिलं असेल पूर्ण ब्लॉग, पूर्ण दिवसाचा पूर्ण ब्लॉग काढला मी आज. आणि मी एवढी ब्लॉगिंग जास्त करत पण नाही, पण माझा बर्थडे आहे म्हणून मी आज जास्त ब्लॉगिंग केली. आणि तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर तुमच्याप्रमाणे लाईक करायला विसरू नका. माझा हात दुखायला लागला. तुमच्याप्रमाणे लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा, कारण की आपण 10,000 सबस्क्रायबर म्हणजे 10,000 सबस्क्रायबरवर आपण गिव अवे करणार आहोत माझे येल्लो रस प्लांटेशनचं. ते आता आजच आपण लावले, त्याचं आपण गिव अवे करणार आहोत. लवकरच गिव अवे करणार आहोत, म्हणजे जेव्हा आपले 10K सबस्क्रायबर होतील तेव्हा आपण गिव अवे करणार आहोत. तर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा ब्लॉग जेवढा शेअर होत असेल तेवढा शेअर करा, कारण की मित्रांनो माझं 3-4 दिवस झालं माझं चॅनल पूर्ण फ्रीज झालेलं. तर माझा व्हिडिओ पुढे जात नव्हता त्यामुळे, आणि आता मला त्याचं कारण समजलं का फ्रीज झालेलं का नाही. त्यामुळे मी 2-3 दिवस ब्लॉगिंग पण नाही टाकली आणि माझा असाइनमेंट पण कम्प्लीट करायचा होता. तर मी पहिला असाइनमेंट कम्प्लीट करून सबमिट केला आणि खूप छान असा दिवस गेला. असाइनमेंट सबमिट झालं ना तेव्हा थोडं प्रेशर गेला डोक्यातून, कारण की तेच चालत होतं का असाइनमेंट द्यायचं आहे असाइनमेंट द्यायचं आहे. आणि खूपच मजा गेली आज बोललं तर. मित्रांची जोडला खूप मजा गेली, तुम्ही ते पाहिलंच असेल. गोटी सोडा आणि दुसरा तो टाळ्याचा जोडला सेलिब्रेट केला आपण बर्थडे, आणि दुसरा खाली बसून सेलिब्रेट केला. तिकडे पण आपण खूप धमाल मस्ती केली मित्रांनो. आपल्या प्रोडक्शनवाले मित्रमंडळींनी पण खूप एन्जॉय केला आपला जोडला, आणि रायची मंडळी आलेली होती ती पण त्यांनी पण खूप एन्जॉय केला आपला जोडला. आणि आजचा दिवस मी आहे ना मित्रांनो विसरणार नाही, कारण की खूप वेगळ्या वेगळ्या प्रकाराने माझे आज बर्थडे झाले. सिम्पल प्रकाराने पण बर्थडे झाला, खूप अँटिक प्रकाराने पण बर्थडे झाला, त्याच्यावर अँटिक प्रकाराने पण खूप म्हणजे असं बर्थडे झाला. खूप भारी दिवस होता आजचा. आणि केक पण खूप छान असे केक होते, खूप भारी केक होते. थँक्यू ज्यांनी ज्यांनी केक आणलेला त्यांना. आणि खूप भारी वाटलं मित्रांनो आज. मी ना आज जरा अलगच आहे, खूप भारी दादा बोलत असेल, पण मंडळी खरं सांगतोय आजचा दिवसच भारी होता. आणि मंडळी मी काय बोललो तुम्हाला, जेवढा शेअर होत असेल तेवढा शेअर करा, कारण की माझं 2-3 दिवस झालं चॅनल फ्रीज झालेलं. पण तुम्हाला शेअर करायचा आहे हा ब्लॉग, आणि तुम्ही इंस्टाग्रामवर असाल तर माझा हा ब्लॉग इंस्टाग्रामच्या पेजला टाकायचा आहे, तुम्हाला स्टोरीला टाकायचा आहे. आणि मी मेन्शन बॅक देईन, टेन्शन घेऊ नका, या गोष्टीचा पण मेन्शन बॅक देईन. स्टोरीला टाकायला विसरू नका, लिंक तर असेलच, लिंक टाकू शकता तुम्ही स्टोरीला. आणि मंडळी गोटी सोडाच्या इकडे तो मुलगा होता, त्याला म्हणजे मराठी गाणी म्हणजे मराठी येत नाही त्याला, पण त्याला आम्ही मराठी गाण्यावर पण नाचवलं. पण खूप मजा केली आज. तर चला तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल, मी तुमचा विनाकारण टाईमपास करतोय. चला तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, तुमच्याप्रमाणे सबस्क्राईब करा. बाय बाय.